आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। प्लेगसाधित ब्रिटिश अधिकारी रँडने पुणेकरांना छळलं होतं तेव्हा चाफेकर बंधूंनी गोंद्या आला रे म्हणत रँडचा वध केला। कोरोना साथ रोगात सिंधुदुर्गवासियांवर सूड उगवणारे सिंधुदुर्गचे उपरे पालकमंत्री उदय सामंत यांचाही भाजप कार्यकर्ते गोंद्या करत राजकीय वध करतील असा घणाघात भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केलाय। पाहुयात काय म्हणाले प्रमोद जठार। माझी माहिती अशी आहे, पालकमंत्र्यांनी या दोन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना राजकीय त्यांच्या दबाव की तुम्ही ह्यांचं ऐकून सोडत असाल तर मग तो टोल नाका बंद करा। इंदा सांगतो माझा लिहून हा विषय आला पाहिजे। तुम्ही जर माझं त्यांचं सांगून जर सोडत असाल तर टोल नाका बंद करा, चेक नाका बंद करा। तुम्ही त्यांचं ऐकायचं नाही, तुम्ही आम्ही जे सांगेल तेच ऐकायचं। वोट राजकारण करत आहे खरं म्हणजे ही पालकमंत्र्याची जबाबदारी आहे, त्यांना आतमध्ये घेणं प्रशासनावरती त्यांची, कारण प्रशासन आणि ते पोलीस त्यांचं काम करतायत पाच। आता पाचच्या पलीकडे जे नसतील लोक त्यांना घेण्याची जबाबदारी पालकमंत्रीच्या माणुसकीच्या नात्याने। सिंधुदुर्गात जनतेवरती ऐकलं का आणि सिंधुदुर्गावरती का सूड उगवताय? तुम्ही आमदार रत्नागिरीच्या, बघा तुम्ही आमदार रत्नागिरीच्या, त्या रत्नागिरीच्या टोल नाक्यावरती कोणाला अडवत नाही। तुमचा पालकमंत्री रत्नागिरीचा कोणाला अडवत नाही। तुमचा रायगडचा पालकमंत्री तुमचा आहे, तुम्ही कोणाला अडवत नाही। मुंबईचा पालकमंत्री आहे, तुम्ही कोणाला अडवत नाही। ठाण्याचा पालकमंत्री आहे, तुम्ही कोणाला अडवत नाही। म्हणजे कुठलाच पालकमंत्री कोणालाही सिंधुदुर्गात येण्यापासून अडवत नाही, पण असा एकमेव निष्ठूर निर्दयी असा हा पालकमंत्री आहे की या जिल्ह्यातल्या लोकांना ह्यांच्या सीमेवर अडवतो, बाकीचे पालकमंत्री का अडवत नाही। जे 1857 पुण्यामध्ये प्लेग आला आणि पुण्यामधला ब्रिटिश कमिशनर रँड नावाचा होता, तो ज्या निर्दयतेने वागला त्याच निर्दयतेने उदय सामंत नावाचा पालकमंत्री सिंधुदुर्गाशी वागतोय। चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला होता, शिवसेनेचा आणि या पालकमंत्र्याचा राजकीय वध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। एवढ्या निष्ठुरपणे वागतोय, एवढ्या निष्ठुरपणे आमच्याशिवाय। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।